हे बघ, माझ्या घरचे जातपात अमुक तमुक मानत नाहीत, पण ते आधीच माझं लग्न मृण्मयी बरोबर ठरलं होतं अगं. मामांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, आणि मृण्मयी मध्ये देखील नकार देण्यासारखं काहीच नाही. आम्ही अनुरूप आहोत एकमेकांसाठी. अनुरूप कळतं का तुला? अनुरूप म्हणजे काय कळतं? त्या तुमच्या लायकीच्या आहेत, अन्याय नाहीये. असं म्हणू नकोस, तुझी योग्यता कमी नाहीये, वेगळी आहे. मी जशी मुलगी बायको म्हणून बघत होतो तशी तू नाहीये. तरी मी तुझी जबाबदारी झटकली नाही, आणि आता हे इतर कोणाला नाही तुला तरी कळतंय ना? मान्य आहे ना? माघारी जाऊ शकत नव्हतो, म्हणून पुढे जी काही फरफट होत गेली तसं चालणं भाग होत. बोला, समजतंय मला. मग तुला हे समजतंय ना की मृण्मयी आणि माझं जर लग्न मोडलं असत तर कितीतरी नाती मोडली असती, दोन घरं उद्ध्वस्त झाली असती. एक मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडू शकत नाही असा ठपका बसला असता माझ्यावर. माझे आई बाबा मामा दुखावले गेले असते शिवाय. साहेब बोला, बोला साहेब. शिवाय माझ्या आणि मृण्मयीच्या लग्नाचं जर डोंगरवाडीला कळलं असत तर तिथल्या लोकांनी माझ्या घरच्यांना संपवलं असत. हो ना? नुसतं वय करू नकोस, माझी यात कुठे चूक आहे हे सांग मला. कुठेच नाही. पण या संघात मी काय करू शकते? हा गुंता निस्तरायचा एक मार्ग आहे, माझ्या बरोबर डोंगरवाडीला चल.